नमस्कार, स्वागत आहे तुमचं पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण अगदी झटपट होणारी, झणझणीत आणि चटपटीत अशी कैरीची चटणी पाहूया। अतिशय सोपी रेसिपी आहे, चला तर मग सुरुवात करूया। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपण एक वाटी कापलेली कैरी घालूया। इथे मी कैरीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, त्याचबरोबर अर्धी वाटी चिरलेला कांदा। आता कैरीचा आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये एक चमचाभर गूळ घालू। आपली कैरी कितपट आंबट आहे यावरून गूळ घालावं लागतं। आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालू। आता मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घेऊया। इथे मी ही चटणी मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण या चटणीसाठी एक तडका बनवून घेऊ। इथे मी गॅसवरती एक पॅन तापवत ठेवलेलं आहे, यामध्ये एक चमचाभर तेल घालूया। तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घालू। मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे आपली फोडणी छान खमंग बसते। मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालू। इथे आपलं जिरंही छान फुललेलं आहे। इथे आपण एक मोठ्या चमचा तीळ घालू, तिळामुळे आपली ही फोडणी छान खमंग होते। तीळ छान तडतडले की आपण गॅस बंद करू आणि ही फोडणी थोडीशी थंड करून घेऊ। फोडणी थोडीशी थंड झाली की यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर देखील घालूया, त्याचबरोबर पाव चमचा हळद देखील घालूया आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ। इथे आपला तडका बनून तयार आहे। आता आपण हा तडका आपल्या चटणीवर टाकून घेऊया। आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची वापरली आहे, त्यामुळे आपल्या फोडणीला कलर छान येतो, त्याचबरोबर आपली चटणी दिसायला खूप छान दिसते। आता हा तडका आपण आपल्या चटणीमध्ये छान मिक्स करून घेऊ आणि इथे आपली अगदी झटपट होणारी, चटपटीत आणि झणझणीत अशी कैरीची चटणी बनून तयार आहे। तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।